आम्ही देखील अनेक वर्ष राजकीय जीवनात काम करतो, राजकारणात नसतो नव्हतो त्याच्या आधी देखील आम्ही ज्यावेळेस आजींच्या बरोबर आमच्या वरिष्ठांच्या बरोबर कुठं दर्शनाच्या करता जायचो, मग तिथं दर्शनाला गेल्यानंतर सर्व जाती धर्माचे लोक तिथं दर्शन घ्यायचे आणि आपल्यामध्ये पद्धतच आहे, तुम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं असेल, तुम्हाला गुरुद्वारामध्ये जायचं असेल, तुम्हाला चर्चमध्ये जायचं असेल, तुम्हाला कुठं दर्ग्यामध्ये जायचं असेल, कुठं चादर चढवायची असेल तर आपण जातो चढवतो, परंतु जी काही त्र्यंबकेश्वरचे स्थानिक लोक जे आहेत स्थानिक त्यांचं म्हणणं की 100 वर्षापासून परंपरा चाललेली आहे, बाहेरच्या बाहेर ते जात असतात, आतमध्ये कुणी जात नाही। परवा दलवाई साहेब पण जे गेलेले होते, हुसेन दलवाई माजी राज्यसभेचे मेंबर काँग्रेसचे नेते, त्यांनी पण बाहेरनं दर्शन घेतलं। काही काही ठिकाणी प्रथा असतात, आता आमच्या इथं देखील कंदेरी म्हणून गाव आहे जिथं 67 सालापासून कुठलाही प्रचाराचा नारळाचा शुभारंभ आम्ही मारुती रायाला नारळ फोडून त्या ठिकाणी करतो, म्हणजे आतापर्यंत ज्या निवडणुका 55-60 वर्षात झाल्या तिथं, मात्र तिथं मारुतीचा जो गाभार आहे तिथं महिलेला जायला परवानगी नाही आहे, महिला बाहेरनं दर्शन घेतात आणि निघून जातात। आता हे चालत आलेले लोक पाळतात, शेवटी कुणी काय पाळावं कसं पाळावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु भावनिक मुद्दा करू नका, ह्याच्यामध्ये राजकारण आणू नका, ह्याच्यामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण होईल, जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये पंथामतामध्ये असं होता कामा नये, असं आमचं ह्याबद्दलचं आव्हान आहे। आणि त्या संदर्भात स्थानिक त्र्यंबकेश्वरांनी लोकांनी पण तशा प्रकारचं आव्हान केलेलं आहे, ते म्हणतात की आमच्याकडची परंपरा वर्षानुवर्ष चालू 100 वर्षाची परंपरा असं त्यांनी पण सांगितलेलं आहे। मी तुम्हाला सांगितलं ना, काही जण आज महागाईकडचं लक्ष, आज बेरोजगारीकडचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याच्या करता आता दुसरा मुद्दा नाही, मागं नवीन नवीन मुद्दे काढून पाठी कोरी होती त्यावेळेस अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या, परंतु आता 9 वर्ष झालेली आहेत, एकच वर्ष राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं कर्नाटकचा निकाल लागल्यामुळं कुठंतरी थोडीशी मनाला भीती वाटत असेल, शंका येत असेल, तर काय केल्यानंतर आपल्याला जनाधार आपल्या बाजूनही तसा प्रयत्न असू शकतो, नंबर एक। नंबर दोन, आशिष शेलारांना मी पण अनेक वर्ष ओळखतो, आमच्याबरोबर विधिमंडळामध्ये आमदार म्हणून ते काम करतात, मागच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये शेवटी ते शालेय शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं, क्रिकेटमध्ये महत्वाच्या संस्थांच्यावर ते काम करतात। परवा मीडियाला त्यांनी एक क्लिप दाखवली, ती क्लिप दाखवत असताना त्यांनी सांगितलं की कर्नाटकामध्ये ते घडलं, तुम्ही नीट आठवा, तुम्ही अजून एक क्लिप पाळा, आणि दाखवलं की कर्नाटकामध्ये गाईच्या बद्दल कशा प्रकारे चाललेलं आहे, गाईची हत्या कशी केलेली आहे, त्याच्या खोलात गेल्यानंतर ती मणिपूरची हे होती, क्लिप होती। आता जर एका महत्वाच्या केंद्रात राज्यामध्ये सत्तेवर असणाऱ्या एका प्रमुख पक्षाचा नेता जर उद्याच्याला एवढं लोकांच्या, मी म्हणतो इतरांनी कुणी दाखवली असती तर मी समजू शकलो असतो, आता मी किंवा भुजबळ साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी, सुनील तटकर यांनी, धनंजय मुंडेंनी, इतर मान्यवरांनी प्रेस कॉन्फरन्स घेत असताना एखादी क्लिप दाखवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पहिल्यांदा त्याची शहानिशा केली पाहिजे की बाबा त्याच्यात तथ्य आहे का नाही, तथ्य नसेल आणि तर दाखवलं तर आम्ही जबाबदार असतो त्याला। त्याच्यावर आशिष शेलारांनी दाखवलेली धडधडीत ती मणिपूरची आणि मणिपूरचे भाजपच्या नेत्यांनी काय स्टेटमेंट केलं तेही तुम्ही काही चॅनलमध्ये पाहिलेलं आहे कि त्यांचा आहार काय, ते काय करतात, कसं करतात, इवन गोव्यामध्ये देखील काय चालतंय त्याची माहिती तुम्ही घ्या।